आपण आणि निसर्ग या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. आणि वडाचं झाड हे तरी खूपच जीवांना संरक्षण देणारं झाड आहे. तर ह्या झाडाची इथे दोनदा कत्तल करण्यात आली याच्या आधी. आता ही परवा 4-5 दिवसापूर्वी जे झालं ती तिसरी वेळ होती. खरोखर पहिल्या वेळी त्यांनी जेव्हा कट केलं त्यावेळीच त्यांनी थांबायला हवं होतं. ठळकवाडी जेव्हा होती तेव्हा झाडी इतकी होती वेळाला की आज ठळकवाडी झाले पण आम्ही इतक्या लोकांना असं बोलतो की झाडे जगवा म्हणून आणि झाडे लावा लावा हे फार कठीण होऊन बसल्या लोकांना आहे ती झाडं जगवा अशी आमची इच्छा आहे. आणि सगळ्या लोकप्रतिनिधींनी की बेळगाव नंदन होण्या झाडांचं ते टिकवायला पाहिजे अशी आमची तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. आता तिथं थांबलोय मी. ठळकवाडी सगळी एकदम ग्रेनिश एरिया आहे. त्यात हे जे माझ्या मागचं बंद बने बने आणि ती ते जे ती दिसतंय तीचं काही नामोनिशान मिटून झालेलं आहे. आणि ह्याच्यापुढं जे आता म्हणजे आम्ही एकदा आंदोलन करून सुद्धा परत यांनी काढता यायचं हे 24/7 ऑक्सिजन देणारं झाडं हे काय आम्हाला तात्पुरतं ऑक्सिजन असणार आहे. ह्यासाठी तुम्ही जी ॲक्टिव्ह होणारी झाडं ॲक्टिव्ह प्लॅन्ट आहे ॲक्टिव्ह प्लॅन्टला ह्यांनी काढतायत. तर प्लीज कृपा करून सर्वांनी सपोर्ट करून हे अशी ॲक्टिव्ह झाडं काढणं ॲक्टिव्ह झाडाची ॲक्टिव्ह झाडं काढण्याचा हे प्रयत्न करू नका. परवा हे झाड कट केलं आहे त्याचा मला अत्यंत दुःख वाटतं आहे. आणि आमचा पहिला प्रश्न आहे की आता जी झाडं कट करत आहेत नेक्स्ट जनरेशन काय बघणार, आमची मुलं काय बघणार, कारण अनेक 10 वर्षात असं वाटतंय की बेळगावची फार झाडं नष्ट होतील आणि एक झाड उगायला म्हणजे मोठं व्हायला 100-200 वर्ष जातात. आणि आज आम्ही झाडं लावलो तर ती आणि 100-200 वर्षांनी मोठी होती. आता जर एक तोडलं ना तर त्याच्यानंतर असं होत जाईल की 3-4 असं या रस्त्यावरची सगळीच झाडं तोडली जातील. पण सुरुवातीलाच आपण ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. इन द इंटरेस्ट ऑफ ग्रेटर गुड अँड ह्युमॅनिटी ॲट लार्ज वी हॅव टू कम टुगेदर टू सॉल्व दिस कॉमन प्रॉब्लम ऑफ ट्री कटिंग अँड लूजिंग आवर ग्रीन कवर. इट्स अ व्हेरी स्ट्रेंज थिंग दॅट वी आर डिगिंग अवर ओन ग्रेव. This is leading to desertification. We are inviting great peril in future. Climate change is lurking around. We are digging our own grave. I repeat the statement. Hello everyone, my name is Varun Karkane. I'm from Belgium Social Network. तर आज मी एक चिपको मुवमेंट इकडे ऑर्गनाईज केलेलो. इकडे मंडोळी रोड आहे ना तिकडं रिसेंटली एक मोठं वृक्षाला तोडले ते या लोकांनी. आणि दिस वॉज द थर्ड अटेम्प्ट टू कट दिस ट्री. डिस्पाईट ऑफ पीपल हॅव्हिंग ऑब्जेक्शन हे लोकांनी या झाडाला वृक्षाला तोडलेत. तर यासाठी आम्ही इकडे एक चिपकू मुवमेंट ऑर्गनाईज केलेलो. भरपूर लोकांनी येऊन या झाडाला मिटी मारलेत. आणि बेळगावकरांना मी विनंती करतो अशी काही झाडं असतात जे ॲक्च्युली वीक असतात मग दोज आर एक्सेप्शन्स बट अशी चांगली झाडं उगस कट नाही व्हायला पाहिजे. तर असं काही होत असताना बघताना तुम्ही आवाज उठवा म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो. थँक्यू.